अच्छा आपका जो लड्डू फुटता है गुदगुले होता है, लड्डू फुटता है गुदगुले होता है, कभी एकदा लग्न कभी एकदा हनुमान दादा सा झाला आहे. तर आमची एक लग्न होता ना मुश्किल आहे, आमची डबल लग्न होतं. आपल्या लाडक्या कोकण टाकण्यासाठी पुन्हा केलं मी लग्न. वर्षासाठी सुंदर बायको मला मिळाली, आता मी झालो संसारात मग्न. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल शेखर व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ आहे, आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे, कारण की आज आहे आमच्या गाण्याचं अर्ध राहिलेलं शूट, म्हणजे मुंबईचं शेड्यूल जे की आहे पनवेलमध्ये, म्हणजे आमच्या घरीच होणार आहे ते. आणि त्यासाठी काल सगळेजण पूर्ण टीम रात्री येऊन थांबलेली आमच्या घरी, कारण सकाळी लवकर शूट होतं, म्हणजे 7 वाजता मी 6 वाजता सुरू करणार होतो, पण थोडासा उशीर झाला. आमचे कॅमेरामॅनचं काही येणार होते, ते थोडे उशिरा झाले आणि आम्ही पण उठलो सगळे लेटच. तर आता पाठीमागे तयारी चालले, वर्षाची नाश्ता जाम धमाल मजा मस्ती असणार आहे. जी गावाला देखील तुम्हाला ती टीम आहे, पण त्यामध्ये काही नवीन मेंबर्स पण आहेत आणि हॉलमध्ये तुम्हाला भेटतो सगळ्यांना. इकडे वर्षाने सकाळी लवकर उठून सगळं नाश्ता वगैरे केलेला आहे रेडी, कांदे पोहे मस्त. हॅलो, आज काय करणार आहेस तू, कुठला रोल करणार आहेस? चलतो रोल आहे, पण नवीन शूट आहे, नवीन सीन हा सगळे असणार आहेत. आज कम्प्लीट होऊन जाईल आणि गाणं पण लवकर तुझ्या भेटलं येईल. अच्छा, हा सुद्धा गरमागरम रेडी झालेला आहे आणि तुम्हाला दाखवतो संपूर्ण टीम. इकडे सगळे बाहेर चालते, इकडे बाल्कनी सगळे बसले आहेत. हॅलो, नमस्कार, कोकण टॉकीज टीम, गुड मॉर्निंग. बाकी कुठे गेले अर्धे मेंबर? कॅमेरामॅन कुठे गेले? तिकडे आहेत का? सगळ्यांनी पटापट नाव सांगा. अक्षता वेद्रे, सृष्टी मुळीक, अमोल दुधाळे, अमोल भाताडे, अमोल भाताडे, कोकणी निकी, ह्याला ओळखत असेल तुम्ही. अक्षय पोटे, अक्षय पोटे, श्वेता कुरबाया, संकेत बाची, बघा सगळे अनुपम बाकी नाही ना. हा, बाकी सगळे आम्ही दोघे तरी आहोतच, पण ही संपूर्ण टीम आमची कोकणनी, कोकण टॉकीच्या आमच्या घरी आलेल्या आहेत. खूप छान वाटतंय. आता सगळेजण नाश्ता करून घेऊया आणि नंतर आपल्याला शूटला सुरुवात करायची. बरोबर का? येस, लग्न लावायचं, लग्न लावायचंय. हा, एकजण, हा एकजण करतोय. हा, लग्न राहिलं, इकडे बघा हेमंत आहे, बाकी सगळ्यांना इंट्रोड्यूस करून दिलंय आणि नाश्ता चाललं सगळ्यांचा. आता कांदे पोहे पोळवर खायचे भरपूर आहेत, कांदेवर छान ना. मला द्या डबल. अच्छा बाबा, जरा नाश्ता करून नंतर मग कामाला लागायचं. तर मित्रांनो, आता मी जाणार आहोत बाहेर शूट करण्यासाठी, त्याच्या अगोदर केस स्वच्छ धुवून घेऊया. बरेच दिवस मी माझे केस असे ड्राय पण असे वाटतात मला, कारण की मी याच्या अगोदर कॅरेटिन सुद्धा युज करून बघितलं, तर त्याच्यामध्ये काही असे स्मूथनिंग शॅम्पू वापरले, पण मला त्याचे जसं रिझल्ट नाही मिळाला. पण आता बघताय इकडे मामाअर्थचे दोन प्रोडक्ट आहेत, जे आहेत मामाअर्थ कट स्मूथनिंग शॅम्पू अँड कंडिशनर. हे सध्या मी वापरतोय. त्याच्यामध्ये कर्ड जे आहे ते नॅचरल कंडिशनर आहे, त्याच्यामध्ये कॅरेटिन सुद्धा आहे, त्याचा आपल्याला एक चांगले केस शायनी आणि स्मूथ होण्यासाठी खूप मदत होते. या दोन प्रोडक्टमध्ये कर्ड आणि कॅरेटिन असल्यामुळे यांचा जो इफेक्ट आपल्याला मिळतो ना, तो 9 पटीने, म्हणजे 9 पटीने जास्त आपल्याला केस स्मूथ आणि शायनी आणि सॉफ्ट बनतात. हे एका वॉशमध्ये तुम्हाला आज मी दाखवणार आहे, हे मी कशा प्रकारे अप्लाय करतो आणि काय याच्यामध्ये नेमकं काय रिझल्ट मिळतोय. ते शॅम्पू अँड कंडिशनर मध्ये कुठल्याही प्रकारचे हार्मफुल असे टॉक्सिक आणि केमिकल्स नाही आहेत. जसं की कर्ड हे तुम्हाला माहिती आहे की एक नॅचरल इन्ग्रेडियंट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक नॅचरल केसांना कंडिशनिंग करण्यासाठी मदत होते, आणि जो कॅरेटिन जे आहे ते पण एकाच सटापासून बनते. मटेरियल आहे दोन्ही प्रोडक्ट, त्याबद्दल तुम्हाला असते त्यामध्ये इन्ग्रेडियंट आणि गुणधर्म सांगितले. आता हे आपण अप्लाय करून बघूया कशा प्रकारे रिझल्ट येते आपल्याला. या बाजूला बघताय आपण आता शॅम्पू यूज करतोय, हे आपल्याला 100% स्मूथन हेअर देतात, जेंटली क्लीन्स करतात केस. त्यानंतर हे आहे मेड सर्टिफाईड आहेत, त्याचप्रमाणे 5 पटीने आपले केस शायनर अँड सॉफ्टन बनतात. त्याचप्रमाणे या साईडला बघताय कंडिशनर आपण यूज करतोय, कंडिशनरसुद्धा आपल्याला 100% स्मूथन हेअर करतात, 5 पटीने आपले केस शायनर अँड सॉफ्टन करतात.
डीपली कंडिशनिंग आणि नॉरिशिंग करतात केसांना आणि सुद्धा सेफली सर्टिफाईड आहे. मी मामाअर्थचं फोर फिंगर हेअर टेस्ट चॅलेंज एक्सेप्ट केलेलं आहे, तुम्ही सुद्धा करू शकतात. आणि तुम्ही याबद्दल बघा बिफोर अँड आफ्टर माझे फोटो, त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. आता हे प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करत असाल तर तुम्हाला 20% डिस्काउंट आपल्या संपूर्ण फॅमिलीसाठी मामाअर्थने दिलेला आहे. A4023 हा तुम्ही कुपन कोड युज करा त्यांच्या प्रोडक्ट युज करताना, ऑर्डर करताना, तर तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये काही लिंक्स दिले, त्यावरती ओपन करून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. जसं की त्यांच्या ऍप आणि वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मामाअर्थचं कुठलंही प्रोडक्ट आपण ज्यावेळेस ऑर्डर करतो त्यावेळेस आपण जे खरेदी करतो एक प्रोडक्ट, त्या प्रोडक्टला ते एका नवीन झाडासोबत लिंक करतात. जसं की ते त्यांचं एक उद्दिष्ट आहे 2025 पर्यंत 1 मिलियन ट्रीज प्लांटेशन त्यांना करायचं आहे. ते छानच एक इनिशिएटिव्ह आहे. तुम्ही सुद्धा एखादा प्रोडक्ट खरेदी कराल तर ते एका नवीन झाडासोबत लिंक करते. आणि तुम्हाला मामाअर्थचे प्रोडक्ट तुम्हाला फ्लिपकार्ट, नायका, अमेझॉन सारख्या ऑनलाईन साईटवर ते उपलब्ध आहेतच, परंतु तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा ते उपलब्ध आहेत. तुम्ही जाऊन तिकडे खरेदी कराल तर मला कमेंट करून जरूर सांगा. तुम्हाला ते अवेलेबल झालं तर कमेंट करून जरूर सांगा. सो थँक्यू सो मच. फुलफिल इकडे बघता ना, आता मुंडावळे बांधलेले आहेत, वाशिंगचे अरेंजमेंट करायचे आहे. आणि हे टीम त्यांनी हे सगळ्या गोष्टी आणल्यात, म्हणजे आता मी माझे हे कॉस्ट्युमीज मध्ये घातलेत, पण मुंडावळे येताना खास करून त्यांनी घेऊन आले. सीन खूप भारी आहे, म्हणजे आता आमचे काही कॉन्सेप्ट ठरले, त्या हिशोबाने काही शूट करायचं आहे. वर्षा तयार होते, म्हणजे नवरी मुलगी तयार होते, नवरा तयार झालाय. नवरी तयार होते, नवरी काय लावतेस काय तू? आणि आता कोण लग्न करते परत एकदा तुम्हाला बघायला मिळतं आपल्या शाळेवर काय बघायला वेळ काय रे परत लग्न पळून करू त्यावेळी. सध्याकडे वर्षाचा मेकअप होतोय आणि पूर्ण अशी जरा हळद लागलेली आदल्या दिवसाची असं काहीतरी असणार आहे. आणि सुधीर त्याचले भारी मेकअप करते, म्हणजे कॉन्सेप्ट नुसतं ना, निखिलच्या मम्मीला पण भारी केलेला तो मागच्या वेळेस केलेला तो. आणि अजून प्रोडक्शन टीम मधले आमचे मेंबर्स, आणि इकडे बघा हे यांची झोप आहे अजून. प्रज्ञू हाय हाय, काय काय करायला लागतं? प्रज्ञू प्रांजू उठले त्यांना तर सगळं रेडी करतोय आणि मला दाखवत होतो वर्षा कशी तयार झाली ती फायनल. हे आमचे भटजू आहेत. नमस्कार. सो या साईडला बघते आता वर्षा रेडी झालेली आहे. वर्षाचा लुक बघा, खूप छान वाटत यार मेकअप, एकदम असं नॅचरल आणि सिम्पल मस्त केलं एकदम. श्रुती दैन एकदम भारी, काय बोलणार आता शब्दच नाहीत. आणि इकडे माझा मेकअप बघा. सो मला सुद्धा तिने मेकअप केलेला आहे आणि असं फर्स्ट टाईम केला आमच्या पूजेच्या निमित्ताने, कधीच नव्हतं केलं. मी फर्स्ट टाईम असं या शूटसाठी मी केलेलं आहे. अरे काही गरजच नाही पडत ना, आपण कुठे असं करत होतो मेकअप वगैरे, पण ह्या गाण्याच्या निमित्ताने आम्हाला हे सब मेकअप पण करायला मिळालं आणि एक्सपिरियन्स एकदम भारी आहे. काय बोलाल तुम्हाला, खूपच भारी वाटतं. आणि सकाळ सकाळ आता मुलं उठलेली आहेत, प्रज्ञ उठून खूप खुश आहे. आज आमच्या बोलत नाच्यासाठी एक वेगळा दिवस आहे, एकदम खूप भारी वाटतं. आता मी चाललं, आता आमचं लग्न लागणार आहे परत एकदा आणि ते सीन आहेत. मुलं परत येतात एक्सपिरियन्स घेतील की मम्मी पप्पाचं लग्न लागत आहे, ते भारी असणार आहे एकदम. हा प्रज्ञ आणि आज प्राजीला सुट्टीच आहे, काहीला सुट्टीच पडली त्यामुळे काही निवांत ना. फोटो काढा, फोटो फोटो काढा एक. How the Josh? Hi, yes, sir. चलो निकली सब. अरे काय प्रत्येक मला सांगते तू बाजू. अरे भाऊजी आहे तुझा मी आज. अरे तुझे करू नको मला आज. तू भाऊजीचं तर कान पिल्लं भाऊजीला जर रिस्पेक्ट दे मुठेला पाहिजे. चप्पल घातलेलं आहे टेम्पोला टरक आला बघा, आमचा वराडाचा टरक आलाय. बसा
बसा चला अण्णा आहे, शुभम आहे, निकलेत आमच्या एरियामधून निघताना. हार घेतोय, फुलं आणि काय काय लागणार आहे ते साहित्य. गणेश मार्केटला पोहोचलोय. असं वाटतं गाणं ना बम्प करणार, बम्प करणार, करणार आहे, धमाका करणार आहे. वाईब येत आहे, वाईब येत आहे. हा अक्षय आमचे कॅमेरामॅन सांगत होतो आता की आणि 100% सगळ्यांना आवडणार आहे गाणं. आणि अमोल दादा त्यांनी गाणं खास करून लिहिलंय, फिलिंग्स आहेत सगळ्या. आम्ही तुम्हाला सांगतोय व्हिडिओ मध्ये परत परत एकदा, पण जेव्हा येईल तेव्हा तुफान गाजेल गाणं पक्का आहे. चला जाऊया गणपती अप्पाच्याकडे मंदिरात. लड्डू फुटतायत, गुदगुल्या होतात, लड्डू फुटतात, गुदगुल्या होत आहेत. कधी एकदा लग्न, कधी एकदा हनुमानला झालं असं झालंय. तर आमची एक लग्न होताना मुश्किल आहे, डबल लग्न होत काय करायचं. गोव्याला खरोखर जाणार आहे आम्ही. पहिले तुम्ही घ्या दादा, 20-30 करा. आठवतोय माझ्या मनाच काहीतरी आठवत. आपल्या लाडक्या कोकण टॉकीजसाठी आम्ही पुन्हा केले लग्न. आपल्या लाडक्या कोकण टॉकीजसाठी पुन्हा केलं आम्ही लग्न. वर्षासाठी सुंदर बायको मला मिळाली, आता मी झालो संसारात मग्न. कसं वाटतं तुला आता वरात घरी चालले? वरात घरी चालले, पण तुला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. म्हणजे जे लग्न झालं ना आमचं, त्यावेळेला एवढं फील नव्हतं घेतलं, पण आता आलं, खूप छान फील आलं. कारण आमच्या लग्नामध्ये कॅमेरामन नव्हते, काय नव्हतं, म्हणजे आम्ही आमचंच कॅमेरे म्हणजे भावाला देऊन त्याने मेकअप काय नव्हतं केलेलं. खूप छान वाटतंय, एकदम मस्त वाटतंय. परमेश्वराने ना गणपती बाप्पा म्हणा सगळ्यांचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे सगळं असं तुम्ही आम्हाला आयुष्यात सगळं फील करून दिलं आम्हाला. बरोबर, सगळे फॅमिली मेंबर्स बसले तिकडे, टीम मेंबर्स. प्रभूची मस्ती. पाना पाना पडलीत मांडवात तिकडे. मग प्रज्ञू काय करतोय? लग्न मेकअप करते मला, मुलीच्या करते ते बघून बघतोय, बघतोय आणि करतोय. तुला केलं का मेकअप? सगळे जण जेवण खाऊन झाल्यानंतर सुस्तावलेत जरा. आणि आम्ही कुठे पण आलो ना तिकडे. फायनली आमचं शूट झालेलं आहे, ऑलमोस्ट एक फक्त 1% राहिलेला आहे. जो पहिला सगळ्यात जो शूट आहे ना, म्हणजे पहिला जो सीन गाण्याचा, तो आज सगळ्यात शेवटी शूट होत आहे. हे बघा ना, सगळ्यात गाण्याचा पहिला शूट, पहिला सीन हा सगळ्यात शेवटी शूट होत आहे. आणि आम्ही काही गावचे फुटेज ऑलरेडीच घेतलेले आहेत. गाणं एवढं जबरदस्त आहे ना, आज आम्ही पूर्ण गाणं ऐकलं, अगदी पूर्ण रडण्यासारखं गाणं आहे. काय होते एक नंबर गाणं, कोणी जो ऐकेल ना हे गाणं
असा कुठला व्यक्ती नसेल की त्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही, अंगावर काटे घेऊन डोळ्यात पाणी येणारच, 100% येणार, एवढं गाणे भारी आहे. मी स्वतः ऐकलं मी ते गाणं, आम्ही सगळ्यांनी ते गाणं हेडफोनवर ऐकलं ना, शुद्धी कदमने गायलेले गाणं आहे. आणि ती माहिती आहे तुम्हाला कोण आहे, महाराष्ट्रामध्ये सिंगर टॉपमध्ये तिची विनर झालेली आहे आणि तिच्या थ्रू ते गाणं मागच्या वेळेस गणराया पण तिनेच गायलेलं आणि गाणं खूप जबरदस्त. ह्यावेळेस पण हे गाणं क्लासिक म्हणजे काय होणार म्हणजे शब्दच नाही आम्हाला एवढं. प्रत्येक जी मुलगी लग्न करून जी सासरी गेली ती फील घेणारच या गाण्याचं, फील घेणारच सगळेच घेणार, कारण आई आणि आई सगळ्यांचा जीवाचा विषय असतो, त्यामुळे प्रत्येकाला आई हे आठवणारच. खूप भारी, खूप भारी गाणं. आता संध्याकाळची वेळ आहे, एक अजून सीन शूट करायचं, त्याबद्दल वर्षाने काय बनवलं इकडे, चहा बनवलं सगळेजण, आमची सगळ्यांची एनर्जी थोडा काम करतो, थोडंसं सकाळी लवकर उठून 3:30 असं झोपलेलो आपण, परत 6 उठून सगळं तयारी, त्यानंतर बाहेरचे शूट आणि सगळं करत करत आम्हाला पूर्ण दिवस गेला. आता वाजलं किती माहिती आहे, संध्याकाळचे 6 बरोबर, संध्याकाळचे 6:03 झालेले आहेत, चहा वेळ. प्रांजूचा पण सीन आहे त्यामध्ये ना, प्रांजूला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, प्रांजू बसून ती कसं करणार कसं करणार, पण तिने केलं खूपच छान केलं. कोणाचं लग्न केलं माहितीच नाही, हा तू गाण्याबद्दल, तू सांग गाण्याबद्दल. सोडा, ज्यावेळेस दादाचा गृहप्रवेश होता या घरात नवीन घरात, त्यावेळेस आज गाण्याची शूटिंग होते आणि बघा रेकॉर्डिंग होती आणि बघा काहीतरी नशिबान असेल, ज्याच्या नशिबात लिहिलंय तेच होत आणि तो योग होता. आणि गाण्याबद्दल बोलाल तर जे शब्द ठरलं होतं का आम्ही असणार आहे कास्ट म्हणून तिथे, नाही नाही तेव्हा नव्हतं ठरलं, पायगुण बोलतोय, पायगुण माझा होता, पण फुल एन्जॉय, फुल एन्जॉय, मजा आले, म्हणजे काम पण तेवढंच आणि मजा पण तेवढीच, फुल मजा. शूटिंग मध्ये सकाळी आम्ही लवकर सुरुवात केली पण आता 6 अजून एक रात्री 3:30 झोपलो, लग्नाची हळद लय जागवली आम्ही, बिर्याणी वरात काढायचे लवकर जाण्याचे सुरूचे पप्पा वरात काढते. सो फायनली अग अग आई हे गाणं शूट झालेलं आहे, रात्रीचे 12:15 वाजलेले, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजले, जबरदस्त. संपूर्ण टीम जी मडेगावी आलेली ती पण आणि आता आपल्याकडे मुंबईच्या शूटसाठी पण सगळे त्यांनी सगळे प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचललेला आहे आणि प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो एवढे प्रत्येकाने त्यामध्ये इफर्ट्स टाकलेले आहेत, म्हणजे 100% दिलेले आहेत. आता म्हणजे त्यामध्ये वर्षाने खास करून त्यामध्ये मुलीचं सगळं केलेलं आहे काम, त्यानंतर अमोल दादा पूर्ण गीत लिहिलेलं आहे ते कंपोज करण्यासाठी, संपूर्ण ती बॅकग्राऊंडला पूर्ण तयारी होतो, 2-3 गेले असतील त्यामध्ये, महिना गेला जास्त आणि ते गाणं बनल्यानंतर अजून बऱ्याच काही गोष्टी पेंडिंग आहेत, त्या रेडी होतील या एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत. आणि हे गाणं आपलं कोरक करकरीत आणि सर गाजणारे गाणं हे लवकरच तुमच्या रेडी राहणार आहे एप्रिलच्या एंडिंग पर्यंत. सो तुम्ही कोकण टॉकीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यावरती येणारे व्हिडिओज पण त्यावरती येणारे पुढे भविष्यात भरपूर सारे प्लॅनिंग्स आहेत गावाकडे कोकणामध्ये जाऊन. आणखी एक महत्वाचं म्हणजे सतीश दादा कोकण टॉकीला आता जॉईन झाले, निखिल आधीपासून आहे गणरायापासून, तर ही टीम जशी तुम्ही इतर युट्यूबर्स काय आहेत आणि त्यांच्या काही टीम्स आहेत ग्रुप्स आहेत असं हे एक परिवार एक झालंय आणि याच्या पुढे 100-101 आपल्याकडून प्रोजेक्ट येणार आहेत, नवनवीन गाणी येणार आहेत आणि तुमच्या बऱ्याचशा विनंती होते की ह्याला घ्या त्याला घ्या, आम्ही प्रत्येकाला घेऊन कोकणाच्या प्रत्येक हिऱ्यांना घेऊन ही गाणी करणार आहोत आणि तुमचा सपोर्ट हवाय फक्त आम्हाला, बस येस येस येस, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता पॅकअप झालेलं आहे, सगळं वाईंड अप झालेलं आहे, लवकरच आम्ही भेटू कदाचित आणि त्यानंतर मग आमचं प्रीमियर पण असणार आहे दादा, असणार आहे त्यावेळेस जोरदार असा सगळं होणार आहे ओपनिंग वगैरे आणि त्यावेळेस पण तुम्हाला मी ब्लॉगच्या माध्यमातून ह्या गोष्टी नक्कीच घेऊन येऊ. पण तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा केल्या, 2 ब्लॉगमध्ये मी बघितल्या, बऱ्याच जणांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यामध्ये बऱ्याच जणांनी सगळ्यांची वाहवा केलेली आहे, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या आणि असंच येणाऱ्या व्हिडिओज मध्ये पण छान छान तुम्ही कमेंट्स करा, त्यांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा, बरोबर ना. सो आता हा व्हिडिओ संपवतो इकडे या नोटवरती, भेटू पुढच्या स्वतःची काळजी घ्या, बाय बाय, थँक्यू सो मच.